नमस्कार, मी श्रद्धा, श्रद्धाज ड्रीम किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले मनापासून स्वागत करते. आज आपण पोटाला थंडावा देणारं कलिंगडाचं सरबत तीन वेगवेगळ्या प्रकारे कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण या सरबतात घालण्याकरता सब्जा भिजवून घेऊया. सब्जा दिसायला काळ्या तिळासारखा दिसतो. हा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतो. इथे मी 2 चमचे सब्जा स्वच्छ निवडून घेतला आहे. यात वाटीवर पाणी घालून याला 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत घालायचं आहे. हा अगदी कमी वेळेत भिजतो आणि भिजल्यानंतर हा छान फुलतो. उन्हाळ्याच्या दिवसात सरबतात सब्जाचा वापर जरूर करायचा, कारण सब्जामुळे शरीरातील उष्णता कमी होते व पोटाला थंडावा मिळतो. तुम्ही बघू शकता सब्जात पाणी घातल्या घातल्याच हे फुलायला लागले आहेत. आता याला आपण 10 ते 15 मिनटं असंच ठेवूया. सगळ्यात आधी आपण दूध व कलिंगडाचं सरबत बनवणार आहोत. त्याकरता इथे मी 1 ग्लास गरम करून थंड केलेलं दूध घेतलंय. इथे मी 2 वाटी कलिंगडाचे बारीक तुकडे करून घेतल्यात. यातल्या सगळ्या बिया काढून मगच याला कट केलंय. भिजवलेला सब्जा घेतलाय, रोज सिरप आणि चवीप्रमाणे पिठी साखर घेतली आहे. इथे मी एका काचेच्या बाऊलमध्ये 1 ग्लास दूध घालते. यात 4 चमचे रोज सिरप घालायचं आहे. रोज सिरपमुळे आपल्या सरबताला मस्त फ्लेवर व रंग तर येतोच, पण या सरबताची चवही वाढते. त्यामुळे हे सरबत बनवताना रोज सिरपचा वापर नक्की करा. आता या सिरपला दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी 1/2 चमचा पिठी साखर घालते. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता आपण जो सब्जा भिजवून ठेवला होता त्यातला 2 चमचे सब्जा मी यात घालते. सब्जामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि हे वेट लॉसमध्ये सुद्धा खूप मदत करतं. म्हणून सरबत बनवताना सब्जाचा वापर जरूर करा. आता यात मी थोडेसे बर्फाचे खडे घालते आणि त्याचसोबत आपण जे बिया काढून बारीक कट केलेले कलिंगडाचे तुकडे आहेत ते घालायचे. आता या सर्वांना दुधात छान मिक्स करून घ्यायचे. आपलं मस्त असं थंडगार सरबत तयार आहे. याला आपण सर्व कसं करायचं ते बघूया. त्याकरता इथे मी काचेच्या ग्लासात थोडंसं रोज सिरप घालते. थोडासा भिजवलेला सब्जा घालायचा आहे आणि यावर तयार सरबत घालून याला थंडगार सर्व करायचं आहे. उन्हाळ्यात अगदी झटपट तयार होणारं, पोटाला थंडावा देणारं मस्त असं कलिंगड्याचं सरबत तयार आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की बनवून बघा. आता आपण सरबताचा दुसरा प्रकार करणार आहोत. त्याकरता इथे मी 1 ग्लासात थोडेसे बर्फाचे खडे घालते. 1 चमचा भिजवलेला सब्जा घालायचा आहे. त्याचसोबत 2 चमचे रोज सिरप घालायचं आहे. यात 1/2 ग्लास पाणी घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता रोज सिरपमुळे आपल्या सरबताला मस्त असा गुलाबी रंग आलाय. आता यात बारीक चिरलेल्या कलिंगडाचे तुकडे घालायचे आहेत आणि याला पुन्हा छान एकजीव करून घ्यायचे. आपलं पिता पिता खाता येणारं कलिंगड्याचं सरबत तयार आहे. ज्यांना दुधाचा प्रकार आवडत नसेल त्यांनी या पद्धतीने केलेला कलिंगड्याचं सरबत जरूर बनवून प्या. तुम्हाला तो नक्कीच आवडेल. आता आपण कलिंगडाच्या सरबताचा तिसरा प्रकार बनवणार आहोत. त्याकरता इथे मी 1 ग्लासात थोडासा फ्रेश पुदिना घालते. लिंबाची 1 स्लाइस घालायची आहे. सोबतच बारीक कट करून घेतलेले कलिंगडाचे तुकडे घालायचे आहेत आणि त्याचसोबत यात चवीप्रमाणे साखर घालायची आहे. आता या सर्वांना आपण लाटण्याच्या मदतीने थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे. कलिंगडाचे तुकडे, पुदिना, लिंबू छान लाटण्याच्या मदतीने एकजीव झाले की यात थोडेसे बर्फाचे खडे घालायचे आहेत. आता यात मी सोडा घालते. सोडाऐवजी तुम्ही स्प्राईटसुद्धा वापरू शकता. आणि वरून ह्यावर थोडेसे कलिंगडाचे तुकडे घालून ह्याला असं चिल्ड सर्व्ह करायचं. आपलं कलिंगड मोहितम तयार आहे. रणरणत्या उन्हात पोटाला थंडावा देणारे कलिंगडाच्या सरबताचे तिन्ही प्रकार तयार आहेत. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.